नमस्कार मित्रांनो माझ्या बाबांनो माझ्या बंधू आणि भगिणींनो सर्वांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो आहे मित्रांनो <coughs> शेअर मार्केटमध्ये लॉस झाला तर काय करावं आजचा आपला हा विषय आहे मित्रांनो आमच्याकडे भर म्हणजे असंख्य असे लोकं येतात आमच्याकडे असंख्य असे स्टुडंट येतात म्हणजे असंख्य असे लोकं येतात ते आम्हाला सांगतात सर आम्हाला शेअर मार्केटला जॉईन करायचं आहे पण तुमच्याकडे क्लास तर करायचा आहे पण आमचा पहिले वीस लाख रुपयाचा लॉस झाला कोण बोलता आमचा पन्नास लाखाचा लॉस झाला कोण बोलतं एक कोटीचा लॉस झाला कोण बोलतं शेअर मार्केटमध्ये पाच कोटीचा लॉस झाला कोण बोलतं दहा कोटीचा लॉस झाला तर आमची हिंमतच आता सध्या होत नाही तर मित्रांनो मला इकडे तुम्हाला सांगू इच्छितो मी की बघा आज आजच्या कंडिशनमध्ये कोण दहा लाखाचा लॉस करतो कोण पन्नास लाखाचा लॉस करतो पण मित्रांनो एक सात हजार पाचशे रुपये फीज भरून शिकण्याचं धाडस कोणीच करत नाही ह्याची मला एक खंत वाटते मित्रांनो शिकून शेअर मार्केट शिकून इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कोणीच धडपड करत नाही ह्याचीच एक खंत वाटते मित्रांनो त्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो म्हणजे कळकळीने मला एकदम असं खूप वाईट वाटतं की आज लोक पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये शेअर मार्केटमध्ये लॉस करतात पण एक सात हजार पाचशे रुपये भरून किंवा कुठं दहा हजार आमच्याकडे सोडा जाऊन दे दुसरीकडे पण कुठं दहा हजार रुपये फी भरून कुठं पंधरा हजार रुपये फी भरून प्रॉपर नॉलेज घे नॉलेज घेऊन इन्व्हेस्टमेंट नाही करत मित्रांनो याचीच एक खंत वाटते मनाला त्यासाठी आज व्हिडिओ मित्रांनो मी बनवलेला आहे ठीक आहे आता ज्यांना लॉस झालेला आहे ज्याला नॉलेज नाही आहे ठीक आहे आणि त्यांनी शेअर मार्केटमध्ये एंट्री केली आणि लॉस झाला ठीक आहे जाऊन दे मित्रांनो शेअर मार्केटची तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो शेअर मार्केटमध्ये तुम्ही नॉन नौल, तुमच्याकडे नॉलेज असेल तर एक कोटीची पण तुम्ही शंभर कोटी बनवू शकतात ही ताकद शेअर मार्केटमध्ये आहे जर नॉलेज असेल तर आणि जर तुम्हाला नॉलेज नसेल तर शंभर कोटीचे पण तुम्ही झिरो करू शकतात ही ताकद शेअर मार्केटमध्ये आहे मित्रांनो ही गोष्ट तुम्ही समजून घ्या ठीक आहे आता सर्वात पहिले तुम्हाला आता काय करायचं ज्यांना लॉस झाला आहे शेअर मार्केटमध्ये मार्केट। त्यांनी सर्वात प्रथम नॉलेज घ्यायचं आहे शेअर मार्केटचं टेक्निकल आणि फंडामेंटल ठीक आहे बेसिक तुम्ही नॉलेज घ्या भले बेसिक तरी तुम्हाला माहिती आहे पाहिजे मित्रांनो आणि अर्धवट नॉलेज मित्रांनो अजून एक तुम्हाला सांगतो काही लोकांना अर्धवट नॉलेज असतात अर्धवट नॉलेज विदाऊट नॉलेजपेक्षा खराब असतं ते कारण की ते अर्धवट असतं ठीक आहे ते विदाऊट नॉलेजपेक्षा पण डेंजर असतं केव्हा अर्धवट नॉलेजवाला काय करतो जास्त पैसे टाकून देतो इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये आणि विदाउट नॉलेजवाला काय करतो मित्रांनो तो घाबरतो तो दोन हजार पाच हजारच इन्व्हेस्टमेंट करतो ठीक आहे पाच हजार लॉस करून तो मोकळा होऊन जातो पण अर्धवट नॉलेजवाला काय करतो दोन लाख पाच लाख वीस लाख पंचवीस लाख एक करोड दोन करोड रुपये लॉस करून तो बाहेर पडतो कारण की अर्धवट नॉलेज असतं तर प्रॉपर तुम्ही शेअर मार्केटची माहिती घ्या भले आमच्याकडनं घ्या किंवा दुसरीकडनं कोणाकडनं पण घ्या पण प्रॉपर माहिती घेऊनच तुम्ही शेअर मार्केटमध्ये एंट्री करा आता अशीही लोक आम्हाला भेटतात मित्रांनो जे आम्हाला फोन करून सांगतात की सर आम्हाला तुमचा क्लास जॉईन करायचा आहे पण आम्ही सुरुवातीला दुसरीकडे ट्रेडिंग करत होतो किंवा मला नॉलेज नव्हतं काही तर आम्हाला मला पंचवीस लाखाचा लॉस झाला कोणाला तीस लाखाचा लॉस झाला तर आता मला तो लॉस कवर करायचा आहे तुमच्या माध्यमातनं तर आता माझी काही शेती आहे ती मला विकायची आहे कोण बोलतं मला घर विकायचं आहे कोण बोलतं मला दागिने विकायचे आहेत तर मित्रांनो शेअर मार्केट कोण बोलतो मी लोन काढून पुन्हा शेअर मार्केटमध्ये एंट्री करतो तर मित्रांनो मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो <coughs> शेती विकून त्याच्यानंतर तुमचं दागिने ठेवून त्याच्यानंतर तुम्ही लोन काढून चुकून पण शेअर मार्केटमध्ये पैसा टाकू नका मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय दागिने विकून शेती विकून घर विकून घर गिनवी ठेवून उधारी घेऊन ह्याच्याकडनं मित्राकडनं घ्या पैसे त्याच्याकडनं घ्या पैसे तसे शेअर्स मार्केटमध्ये बिलकुल पैसे टाकू नका मित्रांनो इथं अनसर्टन्सी असते नेहमी तुम्हाला माहिती आहे आज जर रिलायन्सचा शेअर जर दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये चालला आहे अचानक काही गोष्ट उद्भवली मित्रांनो पकडून चला की अचानक इंडियाने पाकिस्तानवरती हमला केला किंवा चायनाने इंडियाने चायनावरती हमला केला त्यांनी पण बदल्यात आपल्याकडे हमला केला तो आज दोन हजार दोनशेचा रिलायन्सचा शेअर पण पाचशे रुपये येऊ हो शकतो तर इथं अनसर्टन्सी सगळी गोष्ट आहे मित्रांनो आता काय करायचं ज्यांना लॉस झाला आहे त्यांनी काय करायचं मग ते पंचवीस लाख रुपये कवर कसे होणार तर मित्रांनो मी इथं तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्याकडे जेवढा पैसा आहे कॅश बॅलन्स ठीक आहे लोनचं तर विसरूनच जा तुम्ही लोन काढून तर पैसे इन्व्हेस्टमेंट करूच नका पण कॅश बॅलन्स समजा तुमच्याकडे एक लाख रुपये असेल तर तुम्ही त्यातले वीस टक्के इन्व्हेस्टमेंट करा शेअर मार्केटमध्ये वीस टक्के फक्त म्हणजे किती झाले जर तुमच्याकडे दोन एक लाख रुपये असेल तर वीस हजार रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे शेअर मार्केटमध्ये ट्वेंटी पर्सेंट ठीक आहे जर तुमच्याकडे दहा लाख रुपये कॅश बॅलन्स आहे तर वीस टक्के म्हणजे किती झाले मित्रांनो दोन लाख रुपये ठीक आहे तर दोन लाख रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे शेअर मार्केटमध्ये आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो त्याच दोन लाखावरनं तुम्हाला दोनचे पाच करायचे पाचचे दहा करायचे दहाचे वीस करायचे वीसचे चाळीस करायचे अशा पद्धतीने जायचं आहे तुम्हाला असं नाही करायचं आहे की पंचवीस लाख रुपये लॉस झाला तर पंचवीस लाख रुपये मी कुठून तरी उधारी घेऊन येतो किंवा माझं घर गिनवी ठेवतो किंवा माझी शेती विकतो किंवा माझी सोनं विकतो आणि मी पैसे घेतो तसं नाही करायचं आहे तुमच्या जर नशिबामध्ये पैसे असतील शेअर मार्केटमधनं तर तुम्ही प्रॉपर नॉलेज घेऊन ते दोन लाखाचे पण तुम्ही दोन कोटी रुपये बनवू शकतात एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो जरुरी नाही की तुम्हाला पंचवीस लाख रुपये लॉस झाला तर पुन्हा पंचवीस टाकायचीच गरज आहे तसं नाही तुम्ही जेवढे तुमच्याकडे पैसे आहेत मित्रांनो त्याचे फक्त टेन ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची शेअर मार्केटमध्ये किती पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट फक्त दहा लाख रुपये असेल तर दहा लाखाचे ट्वेंटी पर्सेंट दोन लाख रुपये झाले एक लाख तुमच्याकडे असेल तर तुम त्याचे ट्वेंटी पर्सेंट वीस हजार रुपये झाले तर अशा रीतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा पण प्रॉपर नॉलेज घ्या प्रॉपर नॉलेज जर तुम्ही घेतलं तर दोन लाखाचे पण तुम्ही दोन कोटी बनवू शकता पुन्हा एकदा मी सांगतोय प्रॉपर तुम्ही नॉलेज घेतलं तर दोन लाखाचे पण दोन कोटी तुम्ही बनवू शकतात ही ताकद शेअर मार्केटमध्ये आहे पण नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे तर ज्यांना लॉस झाला आहे शेअर मार्केटमध्ये ज्यांना असं वाटतंय की शेअर मार्केट हा जुगार सट्टा आहे आता इथं पुन्हा जायचं नाही तर शेअर मार्केटची याच्यामध्ये चुकी नाही मित्रांनो आज जर आपण गाडी कुठली फोर व्हीलर घेऊन बाहेर पडलो आपल्याला चालवता येत नाही गाडी तर मित्रांनो आणि आपण गाडी हायवेवरती घेऊन गेलो तर गे गाडीची चुकी नसते मित्रांनो जर आपल्याला चालवता येत नाही तर ती आपली चुकी असते मित्रांनो तसंच जर शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला लॉस झाला आहे तर कुठंतरी तुमची चुकी असणार मित्रांनो ही आपली कुठंतरी चुकी असणार आहे की आपल्याला नॉलेज नाही आणि आपण इन्व्हेस्टमेंट केली मित्रांनो हे आपली चुकी आहे मित्रांनो शेअर मार्केटला दोष देऊन त्याच्यामध्ये दे काहीही फायदा नाही आहे मित्रांनो आणि दुसरी एक गोष्ट अजून असे असंख्य लोक बोलतात की मला पंचवीस लाखाचा लॉस झाला नवीन स्टुडंट आमच्याकडे लोक येतात जे नवीन लोक असतात ते आम्हाला सांगत असतात की सर आम्हाला पंचवीस लाखाचा लॉस झालेला आहे तर आम्हाला आता तुमच्याकडे ॲडमिशन घ्यायची आणि आम्हाला लगेच किती दिवसात लॉस कवर होईल दहा दिवसात होईल का पंधरा दिवसात होईल का तर इथं मित्रांनो कुठली अशी जादू नाही आहे की लगेच पंचवीस तुम्ही पैसे टाकले आणि लगेच तुमचे पैसे डबल झाले चौबल झाले टेन टाईम झाले पेशन्स ठेवायला लागतात मित्रांनो पेशन्स जो पेशन्स ठेवू शकत नाही शेअर मार्केटमध्ये तो पेशंट बनवू शकतो मी नेहमी सांगतो भले तुम्हाला लॉस झाला तर थोडेसे पेशन्स ठेवा मित्रांनो एक गोष्ट तुम्ही पकडून चाला लगेच लॉस कवर होत नाही हळूहळू करत तो कवर होतो जर तुम्ही पेशन्स नाही ठेवले आणि एकदम पुन्हा कुठून तरी उधारी घेऊन पैसे तर आणूच नका मी सांगतो तरी पण तुम्ही उधारी घेऊन आलेत आणि अचानक काय कुठंतरी काय झालं युद्ध झालं काय झालं परिस्थिती खराब झाली ते पंचवीस लाखाचे पण तुमचे अर्धे होऊ शकतात मग पुन्हा तुम्ही विचार कराल की हे काय झालं माझ्याकडनं पुन्हा तुम्ही तुमच्या नशिबाला दोष द्या तर नशिबाचं असं काही गोष्ट नसतात मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही प्रॉपर नॉलेज घ्या प्रॉपर माहिती घ्या माहिती घेतल्यानंतर तुम्ही दोन लाखाचे पण दोन कोटी रुपये बनवू शकता मी नेहमी सांगतोय पण त्याला टाईम लागतो लगेच तुम्ही बोला की लगेच काही होत नाही आणि उधारी घेऊन तर शेअर मार्केटमध्ये पुन्हा इन्व्हेस्टमेंट करूच नका मित्रांनो जी चुकी आपण पहिले केली आहे त्याच चुका पुन्हा नाही करायच्या त्या चुकांमधनं आपल्याला काहीतरी सुधारायचं आहे ठीक आहे काहीतरी सुधारायचं आहे काहीतरी बोध घेत घ्यायचा आहे तर तशा चुका आपल्याला पुन्हा नाही करायच्या मित्रांनो तुम्ही फक्त जेवढे तुमच्याकडे कॅश बॅलन्स असेल उधारी घेऊच नका कोणाकडनं त्यातले ट्वेंटी पर्सेंट इन्व्हेस्टमेंट करा नॉलेज घ्या प्रॉपर अभ्यास करा प्रॉपर माहिती घ्या शेअर मार्केटची आणि त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू हळूहळू करत तो लॉस कवर करा भले दोन वर्ष लागतील पाच वर्ष लागतील दहा वर्ष लागतील कारण कसं आहे मित्रांनो आता तुम्हाला समजा लॉस झालेला असेल ज्याला पण तर ते विचार एकदम अचानक हे होऊन जातात पॅनिक होऊन ते सगळ्या चुकीच्या डिसिजन घेत राहतात तर पेशन्स ठेवा मित्रांनो एक गोष्ट पकडून चला थोडंसं मनाला तुम्ही तुमच्या समजवा मनाला समजवा तुम्ही की बाबा मी काय वरून काय पैसे घेऊन आलो नव्हतो मी खाली हात आलेलो होतो आणि खाली हात जाणार आहे तर पेशन्स ठेवा मित्रांनो ही गोष्ट मनाला समजवा तुम्ही मेडिटेशन थोडंसं करा तुम्ही प्राणायाम करा जेणेकरून तुमचं जे लक्ष आहे ते दुसरीकडे केंद्रित होईल मित्रांनो जो तुमचा लॉस झालेला असेल त्याच्याकडे तुमचं लक्ष जास्त जाणार नाही तर दुसरीकडे केंद्रित होईल आणि हळूहळू शेअर मार्केटला आईपासून पूर्ण व्यवस्थित शिका पूर्ण व्यवस्थित माहिती घ्या आणि त्यानंतर पुन्हा एंट्री करा पण उधारी घेऊन एंट्री करू नका जेवढं तुमच्याकडे कॅपिटल असेल त्याला ट्वेंटी पर्सेंट इन्व्हेस्टमेंट करा त्याच्यातल्या ट्वेंटी पर्सेंट मित्रांनो दोन हजार म्हणजे दोन हजार टाईम पटीनी पण तुम्ही प्रॉफिट करू शकतात जर तुम्ही प्रॉपर नॉलेज घेतलं तर अशा रीतीने जर तुम्ही काम केलं पुन्हा एकदा मी सांगतो अशा रीतीने जर तुम्ही काम केलं तर तुमचा जो लॉस झाला आहे तो कितीही लॉस असू दे पंचवीस लाख पन्नास लाख एक करोड किती पण लॉस असून दे तो तुम्ही आरामात कवर करू शकतात मित्रांनो आरामात कवर करू शकतात आणि आमच्याकडनं जर तुम्हाला प्रॉपर शेअर मार्केटचं नॉलेज घ्यायचं आहे आईपासून सर्व आहे सर्व गोष्टी तर खाली दिलेल्या स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत तुम्हाला मित्रांनो त्या नंबर्सवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि आपला सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन हा जॉईन करा मित्रांनो तर धन्यवाद